वसमत शहरामध्ये नगरपालिकेचे अतिक्रमण जागेमध्ये 300 गरीब कुटुंब राहतात. त्या गरीब कुटुंबाला शासनाच्या घरकुल योजना, पाणी, लाईट, रस्ते ह्या कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हे गरीब कुटुंब अतिशय दयनहीन अवस्थेमध्ये राहतात. आम्ही कमीत कमी तर 15 ते 20 वर्षापासून राहतो. बरं, मला एक सांगा, तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहेत का? आमचं सर्वांचं मतदान यादीमध्ये नाव आहे आणि ज्यावेळेस मतदान ज्यावेळेस लागते आणि ज्यावेळेस निवडणुका येतात त्याच वेळेस नेते मंडळ येऊन आमच्या इथं मतदान मागण्यासाठी येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात. प्रत्येक वेळेस ते सांगतात की आम्ही तुमच्यासाठी घरपट्टीची योजना आम्ही लागू करू, नाल्यांचं करून देऊ, रोडचं करून देऊ, परंतु ज्यावेळेस फक्त मतदान येतं त्याच वेळेस नेत्यांना सर्व हे दिसतं आणि नंतर सर्वजण विसरून जातात. बरं, ह्या ज्या वार्डात तुम्ही राहता ह्या वार्डामध्ये काय पुरावा आहे का? तुम्ही असं निवेदन वगैरे दिलेलं आहे का? दिलेलं आहे आम्ही. की नावची व्हावी म्हणजे ही जागा? हो, मुंबईपर्यंत गेलेलं आहे मॅडम. हे दिलं होतं आम्ही निवेदन देऊत म्हणले, मग त्याच्यावर काहीच झालं नाही डबल. हा, नगर परिषदेमधून जाऊन आम्ही एक मागच्या वेळेस नावे करण्यासाठी आम्ही अर्ज वगैरे दिलेले होते. तुमच्याकडे रिसीड आहेत का आता? हा, रिसीड आहे, मिळेल एखादी रिसीड. परंतु कसं असं चलायला म्हणून चलायला, आता कसं इकडं कोणी लक्ष देत नाही त्याच्या नामही तेवढं. कसं आहे, शासना दरबारी आम्ही किती जरी काय जरी झालं, नेते कसं आहे मतदानाच्या वेळेस येतात, नंतर सांगतात तुम्ही फक्त या जागेवर राहू शकता, ही जागा तुमच्या नावी होऊ शकत नाही. मला असं वाटते हे 300 कुटुंब ज्या अतिक्रमण जागेमध्ये आहेत त्या अतिक्रमण जागा नगरपालिकेची आहे. त्या नगरपालिकेने ही जागा ह्या गरीब 300 कुटुंबांच्या नावे करून द्यावी, नसता दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून गरीब कुटुंबाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळेल. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की वसमत शहरातील 300 कुटुंबाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा कलेक्टर यांचा नंबर 024-56-22-17-01 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी राधिका, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.